2014 ते 2019 या काळात जेव्हा भाजप आणि शिवसेनेचं युती सरकार होतं, या काळामध्ये शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करणार असल्याचा प्रस्ताव ठेवला होता आणि यामध्ये एकनाथ शिंदे यांचा देखील समावेश होता असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलाय. त्यामुळे आता राज्यामध्ये सध्या गौप्यस्फोटाचं नवं राजकारण सुरू झालंय. नमस्कार, मी श्रुती आणि लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात काय म्हणाले होते काँग्रेस नेते अशोक चव्हाण. अशोक चव्हाणांनी या गौप्यस्फोटामध्ये सांगितलं की ज्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि शिवसेना आणि भाजपचं युती सरकार राज्यात होतं, त्यावेळी शिवसेनेतील काही नेत्यांनी युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यावेळी मुंबईतील कार्यालयात अशोक चव्हाणांची काही शिवसेना नेत्यांनी भेट घेतल्याचं देखील त्यांनी सांगितलं आणि या नेत्यांमध्ये एकनाथ शिंदे यांचा देखील समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. तर या भेटीमध्ये मी शिवसेना नेत्यांना पवार साहेबांशी चर्चा करा असं देखील सांगितलं, मात्र त्यानंतर काय झालं हे मला माहित नाही असा खुलासा एका पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण यांनी केलाय. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात राजकीय चर्चांना उधाण आलं असून यामध्ये शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील एकनाथ शिंदे 15 आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार असल्याचा एक नवा दावा केलाय. तर भाजपच्या अन्यायावर एकनाथ शिंदेंनी आवाज उठवला होता, मात्र एकनाथ शिंदे भाजपच्या एवढे जवळ कसे गेले याचं उत्तर ईडीचे डायरेक्टरच देऊ शकतात असा खुलासा खासदार विनायक राऊत यांनी केलाय. त्यामुळे अशोक चव्हाणांच्या या वक्तव्याला त्यांनी एक प्रकारे दुजोरास दिलाय. तर या गौप्यस्फोटांच्या मालिकेमध्ये आणखी भर म्हणजे भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील अशोक चव्हाणांना आम्ही देखील अशोक चव्हाणांची क्लिप जाहीर केली तर त्यांना देखील अडचण निर्माण होईल असा गंभीर इशारा दिलाय. अशोक चव्हाणांची क्लिपच जर आम्ही जाहीर केली तर त्यांची अडचण होईल. आमचे मित्र आहेत ते, त्यांची अडचण करू पाहत नाही. मला वाटतं की ज्यामध्ये राजकीय काही संदेश काही प्रथा परंपरा असतात त्या प्रथम परंपरांचा आम्ही भंग करणार नाही. व्यक्तही त्यांच्या आयुष्यावरची टीका टिप्पणी नाही, राजकीय त्यांच्या घडामोडीवर नक्की आम्ही सही सांगू शकतो. मात्र चव्हाणांनी 2014 ते 2019 या काळातील गौप्यस्फोट आताच करण्याचं कारण काय हा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. एकतर गेल्या काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण हेच भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या, त्यामुळे या चर्चेला काउंटर म्हणून अशोक चव्हाणांनी शिंदेच्या विरोधात हा धुराळा उडवलाय का? तर दुसरीकडे शिंदे आणि फडणवीस यांच्यातील संबंध बिघडवण्याचा प्रयत्न अशोक चव्हाणांकडून केला जातोय का अशीही शंका व्यक्त केली जाते. या साऱ्या गौप्यस्फोटाच्या गदारोळामध्ये भाजपच्या आशिष शेलारांनी सीडीचा मुद्दा उपस्थित करून वेगळाच रंग भरलाय आणि सीडीचा विषय निघाला की आठवण येते ती एकनाथ खडसे यांची, कारण त्यांच्याकडे देखील भाजपच्या नेत्यांच्या विरोधात सीडी असल्याचं ते वारंवार सांगत होते आणि आता अशोक चव्हाणांना आशिष शेलार यांनी देखील एक सूचक इशारा या सीडीच्या माध्यमातून दिला आहे. शेलारांच्या या इशाऱ्याला अशोक चव्हाणांनी अद्याप उत्तर दिलेलं नसलं तरी राज्याच्या राजकारणात हे गौप्यस्फोटाचे वारे काही दिवस तरी नक्कीच वाहतील असं दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात सुरू झालेलं हे गौप्यस्फोटांच्या मालिकांचं राजकारण काय वळण घेणार, यामधून कोणकोणते नवीन खुलासे समोर येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तर राज्याच्या राजकारणातील गौप्यस्फोटांच्या या मालिकांमागील तुमचे अंदाज काय आहेत कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लेट्सअप मराठीच्या युट्यूब चॅनलला, त्याचबरोबर लेट्सअप मराठीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.